नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, नफा तोट्यावर आधारित मित्रांनो तुम्हाला वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे आपल्या एका विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी मला पाठवला होता आणि हा सॉल्व करून दाखवा म्हणून मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती. त्यामुळे मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला बनवत आहे. आता वास्तविकता जर पाहिली तर मित्रांनो, नफा आणि तोटा हा तुम्ही परीक्षा कुठली द्या या परीक्षेला मित्रांनो विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक आहे. मित्रांनो, यावर कुठल्याही प्रकारचं सूत्र तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, अतिशय जादूची स्ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, खरोखर ही स्ट्रिक जर पाहिली तर मित्रांनो तुमचा एकही प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही. अतिशय महत्त्वाची स्ट्रिक आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. या कन्सेप्टवर आधारित मित्रांनो, नफ्या तोट्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे. प्रश्न पहा, रामने एक सायकल 1250 रुपयाला खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी त्याला 150 रुपये खर्च आला. त्यांनी ती सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा ही जी काही कन्सेप्ट, ही कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. आता ही कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजल्याच्यानंतर सहज तुम्ही या उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचू शका. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. तर चला मित्रांनो, वेळ आला थोडीची सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा, आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तिरपा गुणाकार लक्षात ठेवा. कारण की आपलं पहा, मूळ किंमत, त्याच्यानंतर या ठिकाणी होता नफा. नफा किती हलता आपल्याला, 108 रुपये नफा पाहिजे होता. मूळ किंमत किती आहे, 100 रुपयावर आपल्याला 108 रुपये नफा हवे. कारण की टक्क्यामध्ये म्हणते ते, म्हणजे कुठलीही किंमत जर असते ती 100% असते. ठीक आहे, आता या 100च्या खाली आपल्याला 1400 रुपये लिहायचे. आता 1400 रुपये लिहिल्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचे आता लक्षात ठेवा. आता तिरपा गुणाकार करा, म्हणजे 108 गुणिला या ठिकाणी 1400, भागाकारामध्ये आपल्याला 100 घ्यायचं. आता जर आपण 100 जर या ठिकाणी भाग जर दिला तर भाग कुठं जातो पहा. आता हे 20 कटला, वरचा 20 कटला. आता 20 कटल्याच्यानंतर खाली राहिला 1 आणि वरील 108 गुणिला 14. आता 14 जर आपल्याला 108 जर गुणून घेतलं तर 14 8 येते 1200. 1200 म्हणजे 2, हातचा आला 11. आता 14 0 0, आता 1100 डबल हे 1, हातचा आला 1. परत काय झालं, 14 1 14 1, वरचा हातचा 1 15. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आलं 15. म्हणजे त्या वस्तूची किंमत असणार मित्रांनो 1512 रुपये. म्हणजे त्याने जी सायकल 1250 रुपयाला खरेदी केली, त्याच्यानंतर 150 रुपये खर्च आला, म्हणजे तिची मूळ किंमत झाली 1400 रुपये. आता 1400 रुपयावर त्याला किती 8% नफा हवा आहे, तर ती केवढ्याला विकली पाहिजे, ती 1512 रुपयाला विकली पाहिजे. म्हणजे 15,512 रुपयाला ही सायकल त्यांनी विकली पाहिजे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे गणित तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची नवीन नवीन स्ट्रिक पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू.